नमस्कार। महाराष्ट्रातील अनेक मराठी कलाकारांनी अतिशय संघर्ष करत स्टार होण्यापर्यंतचा प्रवास गाठला आहे। नाना पाटेकर, भरत जाधव, मकरंद अनासपुरे अशा अनेक कलाकारांनी जिद्दीने पाऊल टाकत यश मिळवले आहे। पडद्यावर हसतमुख दिसणारे कलाकार यांच्या आयुष्यात काय काय संघर्ष झाला असेल हे आपल्यालाही ओळखणं कठीण आहे। आज आपण एका महान कलाकाराविषयी जाणून घेणार आहोत ज्याने कसलीही हिम्मत न तोडता संघर्षाने आणि मेहनतीने स्टारपद मिळवले आहे। या कलाकाराच्या बालपणी त्याच्या घरची परिस्थिती बेताची होती, परंतु हा कलाकार लहान असताना लॉटरीचे तिकीट्स विकून आपल्या घरी हातभार लावायचा। आपण बोलत आहोत सुप्रसिद्ध महान कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल। लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की लहानपणी खर्चाला पैसे लागायचे, शिवाय घरची परिस्थिती देखील बेताची असल्यामुळे मी लॉटरीचे तिकीट्स विकून पैसे कमवायचो। तर तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल काय वाटते ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका। धन्यवाद।